आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय तर 49 जण जखमी झालेत. जखमी भाविकांपैकी 7 ते 8 जणांची प्रकृती गंभीर असून मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये. मुंबई पुणे एक्सप्रेसवर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झालाय. अपघात होताच जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी MGM रुग्णालयात दाखल करण्यात आला. मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पनवेल तालुक्याच्या हद्दीत हा अपघात झालाय. अपघातग्रस्त वाहनातील सर्व प्रवासी डोंबिवली निलजे लोढा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळतीये. मुंबई पुणे एक्सप्रेसवर रात्री 1 सुमारास पंढरपूरला जाणाऱ्या बसची एका ट्रकला धडक बसल्याने बस थेट रस्त्याच्या खाली पलटी झाली अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली आहे. प्रतिनिधी अनुभव भागवत, न्यूज टुडे 24, मुंबई. अंदाजे 1:45 सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती. डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते. ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे. बसमध्ये 54 लोक होते. त्यापैकी आतापर्यंत आपण 42 लोक MGM हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत. त्याचप्रमाणे 3 लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत. आणि आतापर्यंत याच्यामध्ये MGM हॉस्पिटलला 2 आणि सरकारी हॉस्पिटलला 3 अशा 5 लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे. बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी 7 ते 8 लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहे. सर, ॲक्सिडेंट कसं झाला होता? कुठे किती खाली बस गेली होती? एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेसवेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे. त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेला. तर आषाढी एकादशी कसं चालले होते? हो, हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीसाठी चाललेले होते. हे प्रवासी कुठले होते आणि कोण आयोजक वगैरे होते त्यांच्याकडे? बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली निळजे लोढा या भागातील रहिवासी होते.